शत्रू स्त्री दाक्षिण्यासारखी राष्ट्रघातक आणि कुपात्री योजलेल्या प्रकाराच्या सहस्रावधी उदाहरणांपैकी दोन ठळक उदाहरणे येथे दिल्यास ते अप्रस्तुत होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सारंकृत तिच्या नवऱ्याकडे पाठवले आणि पोर्तुगीज किल्लेदाराच्या पडाव झालेल्या शत्रू स्त्रीस ही चिमाजी अप्पाने वरील प्रकारे गौरवून तिच्या पतीकडे परत पाठवले. ह्या दोन गोष्टीचा गौरवास्पद उल्लेख आजही आपण शेकडो वेळा मोठ्या अभिमानाने करीत असतो. पण शिवाजी महाराजांना किंवा चिमाजी अप्पांना मोहम्मद गझनी घोरी, अल्लाउद्दीन खिलजी इत्यादी मुसलमानी सुलतानांनी दाहिरच्या राजकन्या कर्णावतीच्या कर्णराजाची कमलादेवीने तिची स्वरूप सुंदरी मुलगी देवलदेवी इत्यादी सहस्रावधी हिंदू राजकन्यांवर केलेल्या बलात्कार आणि लक्षावधी हिंदू स्त्रियांची केलेली विटंबना यांची आठवण पाडाव झालेल्या मुस्लिम स्त्रियांच्या गौरव करताना झाली नाही काय? हे आश्चर्य नव्हे काय?